अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय म्हणून सर्वात मोठे प्रशासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. याच रुग्णालयात मेळघाटपासून अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. याच रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं उपचार केले जातात. जिल्ह्यात अनेकांचा अपघात झाल्याने अनेकांना अपंगत्व येत असते. याच दिव्यांग बांधवांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याकरिता याच रुग्णालयात यावे लागते. मात्र अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय वतीने प्रमाणपत्राकरिता दिलेल्या दिवसात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रासाठी हजर राहावे लागते. या ठिकाणी आल्यावर शेकडोच्या रांगेत लागून आधी पावती घ्यायची असते. मात्र याच बांधवांना याच ठिकाणी व्हीलचेअर स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही व्हीलचेअर आहे ज्या चेअरसाठी सगळे लोक धावपळ करतात. फक्त एकमेव व्हीलचेअर आहे. मी सध्या उपस्थित आहे इरविन हॉस्पिटल येथे. आजचा दिवस अपंगांसाठी असतो, कार्ड काढायसाठी अपंगांचे. आणि इथे शासकीय जी व्हीलचेअर असते ती रुग्णांना मिळत नाही आहे. फक्त एकच व्हीलचेअर आहे आणि एकच स्ट्रेचर आहे. व्हीलचेअरसुद्धा तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहे. सगळ्या रुग्णांची एक नाराजी आहे. काका तुम्हाला काय अनुभव आहे? रुग्णांना काय मिळत नाही इथे? नाही नाही सर, मिळते मला, असं काही नाही. नाही नाही, ही व्हीलचेअर नाही मिळाली ना, तुमची स्वतःची व्हीलचेअर घेऊन आले ना? नाही, महानगरपालिका अर्ज केला मी. हां, अजून गेला नाही मध्ये. हां, त्याच्यात काय आहे? कोणी नगरसेवक कोणाला घेऊन पावती घेतल्यावर मात्र तपासणीला डॉक्टरच वेळेवर हजर नसल्याने अनेक दिव्यांग बांधव त्रस्त झाले आहेत. घडाडीमध्ये सध्या 11 वाजलेले आहे आणि ही आहे डॉक्टर किशोर देशमुख सरांची वेळ दिलेली आहे इथे 10 ते 1. आणि सध्या यांचा डिपार्टमेंट बंद आहे. इथे हे अपंग वयोवृद्ध लोक यांच्या ट्रीटमेंटसाठी किती वाजतापासून आले आजी? मी आले 9 वाजतापासून. 9 वाजतापासून कशासाठी आलं? माझ्या पायाला खूप गाठी आहे. पायाला गाठी आहे, बरं. 9 वाजतापासून आता 11 वाजले, डॉक्टर आलेले नाही आहे. थांबा, तुम्ही कशासाठी आला? ते छाती आणि पाठ माझी दाटून येऊन राहिली, खूप त्रास आहे मला, घबरवल्यासारखं लागतं. नाक कान घसा तज्ज्ञाचं आहे नाही. तुम्ही कसे काय छातीसाठी आले इथे? 38 मध्ये सांगितलं. म्हणजे इथे तिकीट काढताना सुद्धा रुग्णांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं जात नाही. तुम्ही कशासाठी? तापासाठी, कानासाठी, अपंगाचं सर्टिफिकेट काढायला. किती वाजता आले इथनं? 9 वाजतापासून बसले. कोण्या गावावरून आल्या? गोपाळपूर. कशाने आल्या? 9 वाजता आले. गाडीने आल्या का? ॲटोने. खर्च करून आल्या. आणि आज डॉक्टर इथे नाही आहे, माहिती आहे आता तुम्हाला. ठीक आहे. असे किती वेळा येऊन गेला तुम्ही इथे? कितीदा येऊन गेल्या? पहिल्यांदा आल्या, एकट्या आल्या. तुम्ही कशासाठी आले? ते कानासाठीच आले. कानाच्या चेकअपला आल्या, म्हणजे कान चेकअप करून सर्टिफिकेट घ्यायचं आहे हँडिकॅपचं. कुठून आल्या? दर्यापूरवरून. कशाने? एस टी बस. अच्छा, हे तर प्रायव्हेट गाडीने हे लोक इथे आलेले आहे. आणि हे तर काहीच नाही, खाली मला इतके असे अपंग लोक मिळाले की त्यांच्याजवळ व्हीलचेअर नाही आहे. व्हीलचेअरशिवाय ते वरती येऊ शकत नाही. आणि इथे फक्त एकमेव व्हीलचेअर आहे, त्याचे पण पाय तुटलेले आहे. स्ट्रेचरचीही तीच गती आहे, एकच स्ट्रेचर आहे. आणि प्रत्येक पेशंटला इथे पहिले पेशी लावा लागते, हात जोडावं लागते पेशंटला, तेव्हा कुठे इथे वस्तू मिळत आहे. बुधवारी या रुग्णालयात गर्दी झाल्याने अनेक दिव्यांग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागला. तिकीट पावती घेतल्यावर सुद्धा तपासणीला डॉक्टर वेळेवर कधी हजर राहत नाही. आणि असले की गर्दी झाल्याने अनेकांना गावी विना प्रमाणपत्र मिळता गावी परत जावे लागते. मी सध्या उभी आहे अमरावती च्या नामांकित जिल्हा रुग्णालय अमरावती या ठिकाणी. इथे रुग्णांची जी दुर्गती होत आहे ती मी तुम्हाला आता दाखवलेली आहे. इथे आजचा जो दिवस आहे हँडिकॅप लोकांसाठी जो त्रास होतो तो कोणीच इथे वया करत नाही, बोलत नाही, बोलून दाखवत नाही. इथे कोणाला चेअर मिळत नाही, व्हीलचेअर मिळत नाही, स्ट्रेचर मिळत नाही. आज कितीतरी अपंग लोक
अमरावतीला येऊन परत जात आहेत. कोणत्या गावून आल्या? यावली शहीद. कशाने आल्या? स्पेशल ऑटो आणला. आणि डॉक्टर मिळाले का? हा डॉक्टर नाही आहे आज. वरती डॉक्टर नाही आहे. नाही आज त्यांचा दिवस असतो, सकाळी 10 ते 1 त्यांचा टाईम असतो, पण डॉक्टर इथे नाही आहे. आता तुम्हाला वापस जावं लागणार, परत खर्च करून याल. हे हँडिकॅप लोकांची दुर्गती आहे की त्यांना व्हीलचेअर सुद्धा इथे मिळत नाही. स्वतःच्या बेसवर त्यांना गाडीमध्ये बसावं लागतं ना. इथे कोणी हॉस्पिटलमधला सहकारी मदतीला मिळत ना कोणीच. कसे आहे आप लोग? लालखडी से आहे. काय केली आहे? हँडिकॅप का दाखला है. हाँ हैंडीकैप का दाखला मिलाने के लिए? नहीं मिला हुआ है उसका. हाँ लेकिन उसका कुछ कर रहे हैं ना वो डबल. हाँ मिला तो है जमाने से. अच्छा किसके मार्फत मिला आपको दाखला? ये शंभू एजेंट है यहाँ के. बढ़िया. इथे या इथे जास्तीत जास्त एजेंट लोक सेवा देतात हँडिकॅप लोकांना. काहीच कुणाला कशाची माहिती नसते. आणि या इरविनच्या बाजूला 2 ते 3 दुकानं आहेत झेरॉक्सचे, तिथे झेरॉक्स मिळतात. त्यानंतर तिथे काही एजंट असे बसलेले असतात जे एजंट गरीब लोकांना अक्षरशः लुटतात. काही एजंट पैसे घेतात आणि निघून जातात, लोक त्यांना शोधत बसतात. कृपया सरकारने अमरावतीच्या मोठमोठ्या लोकांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावे ही माझी विनंती. विशेष म्हणजे या रुग्णालयात दाखला मिळण्यासाठी साठेलोटे प्रमाण वाढल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे.